यंदाच्या खरीप हंगामात अनेक बियाणांचा तुटवडा दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील सोयाबीन, तूर व कपाशीचे बियाणे घरचेच वापरावे असे आवाहन नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी अधिकारी नामदेव कुबरे यांनी दिले. कृषी अधिकारी प्रबोधन करताना पुढे म्हणाले की गेल्या काही वर्षाआधी घरच्या सरकीला चिकण माती लावून त्याला सुकविल्यानंतर ते पेरणीसाठी वापरायचे. त्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कापूस व्हायचा व या पराठीला किडीचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात येत असे. घरचेच तुरीचे टपोरे दाणे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी काढून ठेवावीत. या बियाण्यांची उगवण क्षमतेवर अधिक प्रबोधन केले. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.